व्हॅलेंटाईन डे होता, त्यामुळे मला सद्गुरूंचं पादुका पूजन करायची माझी खूप इच्छा होती. म्हणून मी आणि माझी मुलगी बापूंना बापूंच्या पादुका आणण्यासाठी एकलेकरांच्या घरी गेलो. घरी त्यांच्याकडून पादुकांची पेटी घेतली आणि माझी मुलगी गाडीवरती बसलो. पाठीमध्ये दोन तास आपण मी बापूंना आणि बापूंची पादुकांची पेटी अशी घट्ट घेऊन बसलो होतो. आणि काय कोण झाले म्हणजे आपलं मन खूप वाईट असतं आणि त्या दिवशी मला असं हक्क वाटत होत मी गाडीवरनं पडणार, मी गाडीवरनं पडणार, मला काहीतरी होणार. मग आम्ही पूर्ण ते उषा कॉफीचा रोड, दसरा चौक असं करून आमच्या शुक्रवार पेठेतल्या घराच्या इथे सुखरूप पोहोचलो. आणि घराच्या दारात उतरताना मात्र मी एकदम मी असं ते पादुकांची पेटी घट्ट भरली होती, पण माझ्या गेटला कसं उभी राहून मी खाली बसले आणि मुलीची गाडी माझ्या गोडघाटाच्या पायावर पूर्णपणे अशी पडली होती. पण त्याचा भार अजिबात माझ्या पायावरती नव्हता. तिने पटकन म्हणून गाडी उचलली, पादुकांची जी पेटी होती ती हातात घेऊन नंतर औक्षण करून बापूंना आतमध्ये घेतलं आणि नंतर पादुका पूजन वगैरे झालं. आणि सगळे म्हणजे मला येऊन दंडीतले विचारायला लागले, बाबा तुझ्या पायावर गाडी पडली होती, तुला कुठे लागलं का? पण मला कुठेच लागलेलं नव्हतं. आणि अरे बापू, आणि मी पण सगळ्या अरे बापू आहेत ना, आपल्याला साधं खर्च तर सुद्धा नाही बापू कृपेने. आणि बापू तेवढी आपल्या सगळ्यांची काळजी घेत असते. आणि खूप वाईट वाटलं की आपण पडलो, जे पादुकांची पेटी आपल्या जवळ असताना सुद्धा आपण म्हणजे पडलो, हे मला कुठेतरी मनात खूप सारखं लागून राहिलं होतं. आणि नंतर एक दोन महिन्यानंतर जेव्हा बापूंना बघितलं हातात काठी आणि पाय त्यांच्या लागलं होतं, ते बघताना मला असं वाटलं की अरे माझ्या पायावरचं जे काही संकट होतं ना ते बाप्पाने घेतलं. आणि अक्षरशः म्हणजे रडायलाच लागले मी घरामध्ये. म्हणजे बाप्पा आपल्या लेकरांसाठी तो कुठे असेल तिथून सुद्धा खूप आपली काळजी घेतो. आता ह्या कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्याला खरं विशेषतः सांगायचं म्हणजे की मला सतत असं वाटायचं की आज आपला हा बाप आहे म्हणून आपण खूप सुरक्षित आहोत. जसं बाळाच्या बाळ आपल्या आईच्या पोटात जितकं सुरक्षित असतं ना आणि ती मोठी आई त्याचा सांभाळ करत असते ना, तसं त्या मोठ्या आईमुळं आणि बापूमुळं आपण खूप खूप सुरक्षित होतो. आज जे काही आपण आहोत मग हे अनुभव सांगण्यासाठी आहोत की फक्त बापूच कृपा आहे. आणि बापू बोलतात की रामराज्य येणार, तर त्या रामराज्यातला जो आनंद उत्सव आहे ना तो आपण ह्या बापाच्या साथीने खूप चांगल्या प्रकारे करूया. आणि बापू माझ्यात योग्य ते बदल घडवत, माझ्या काही आपण मानुष्य असतो त्यामुळे आपल्याला चुका ह्या आपल्याकडनं होत असतात, पण ते योग्य ते बदल घडवून आणि बापूला जे आवडेल तेच माझ्याकडनं घडो, हीच मोठ्या आईच्या चरणी प्रार्थना. हरिओम श्रीराम अंबू नाथ सगळी.